आणि यानंतर आता आपण थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहोत मंत्री दादा भुसे आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत संवाद साधतात आपले प्रतिनिधी पाहूयात सौरभ पाहतोय आपण नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अवकाळी पावसाने जे आहे ते कुठेतरी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी पाहणी दौरा केलेला आहे आपल्यासोबत पालकमंत्री दादाचे भुसे आहेत काय सांगाल तुमच्या हातात जो कांदा आहे तो शेतातून घेतलेला आहे आणि प्रचंड नुकसान झालेलं आहे हा सुद्धा कांदा खराब झालेला पाहायला मिळतोय किती शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आपण बघितलं असेल की गेल्या तीन दिवसापूर्वी म्हणजे परवाच नाशिक जिल्ह्याच्या काही भागामध्ये गारपीट झाली अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांचं नुकसान झालं आहे आज पर्टिक्युलर सटाणा बागलान तालुक्याच्या काही गावांमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब स्वतः या भागातले आमदार माननीय दिलीपजी बोरसे साहेब आणि मी स्वतः त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन नुकसान झालेल्या भागाची पाहणी केलेली आहे मोठ्या प्रमाणात कांद्याचं नुकसान झालं त्याच्यासोबतच डाळिंब असेल द्राक्ष असेल काही ठिकाणी भाजीपाला याचंही नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी खऱ्या अर्थाने कालच या संदर्भातलं माहिती घेऊन नाशिक जिल्ह्यासह सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पंचनाम्याचे आदेश त्या ठिकाणी केलेले होते कालपासून पंचनामे पण त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत आणि ह्या तीन दिवसामध्ये तातडीने हे पंचनामे करून त्याचा अहवाल शासन पातळीपर्यंत सादर करण्याचे निर्देश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत मला वाटतं की ह्या तीन दिवसामध्ये हे सगळे पंचनामे आम्ही पूर्ण करू शासन पातळीपर्यंत ही सगळी आकडेवारी गेल्याच्या नंतर आ... प्रश्न असा आहे की मागचे दोन अवकाळी पाऊस झाले त्यावेळेस सुद्धा अजून पंचनामे झालेले नाहीत काही मदत शेतकऱ्यांना पोचलेली नाही आहे त्यामुळे ही तिरंगाई त्या का होते असं बिलकुल नाही पाठीमागच्या काळामध्ये झालेल्या पंचनामे जे शासनापर्यंत पोहोच झाले आजच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भातल्या काही निधीची तरतूद शासन निर्णय पण निर्गमित केलेला आहे काय किती कालावधी अजून लागू शकतो सगळ्या निधी मिळायला आणि मशत मदत करायला मला वाटतं की बघा हे जे काही गारपीट आणि अवकाळी पाऊस म्हणजे मध्ये काही दिवसांचा खंड जर सोडला तर महाराष्ट्रव्यापी जर आपण विचार केला तर कमी अधिक प्रमाणात सारखं कुठे ना कुठे चालू आहे आता आपण सटाणा बागलाण तालुक्यामध्ये आहोत इथं ता परवा गारपीट झाली गारपीट झाल्यामुळे कांद्याचं जी काही पात असते ती पात त्या ठिकाणी खराब होते आणि कांद्याचं आता सडायला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आणि म्हणून या सर्व कांद्याचे पंचनामे परवा गारपीट झाली कालपासून पंचनामे सुरू झालेले आहेत विरोधक टीका करताना पाहायला मिळतात कुठंतरी शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि मुख्यमंत्री आणि सगळे मंत्री जे आहेत ते अयोध्या दौऱ्यावर जाताना पाहायला मिळतात अयोध्या आपल्या सर्वांचा अस्मितेचा श्रद्धेचा विषय आहे राहिला विषय तर मला काही लोकांचं कीव कराविषयी वाटते अयोध्येचा दौरा हा मागच्या पंधरा दिवसापूर्वी निश्चित केलेला होता बरोबर आता परवा सायंकाळी आम्ही अयोध्येला जायला निघालो ही वस्तुस्थिती आणि ते काही कानाकोपऱ्यात चोरून लपून नाही सर्व महाराष्ट्राला सर्व देशाला माहिती आहे आणि अयोध्येलाही गेल्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्यात पहिलं साकडं प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणी घातलेलं आहे की आमच्या शेतकरी राजाला सुखी करा त्यांच्यासमोर जसे आता अवकाळी पाऊस गारपीट वादळी वारं सततचा पाऊस यामुळे जे शेतकरी बांधवांचं नुकसान होतं आहे त्यापासून शेतकरी राजाला वाचवा ही पहिली प्रार्थना प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं आम्ही सगळ्यांनी केलेली आहे मला वाटतं काल रात्री आ, बारा दोन तीन वाजेला आल्याच्यानंतर आज सकाळपासनं सर्व पालकमंत्री त्या ठिकाणी वेगवेगळ्या ले जिल्ह्यांमध्ये ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये नुकसान झालं आहे त्या त्या जिल्ह्यांमध्ये गेलेले आहेत आता शेट्टी राजू शेट्टी यांनी म्हटलेलं आहे की एकनाथांच्या राज्यामध्ये शेतकरी हा अनाथ झालेला पाहायला मिळतो राजू शेट्टी साहेब मला वाटतं की शेतकऱ्यांचं गेल्या अनेक वर्षांच्यापासून नेतृत्व करतात यापूर्वीच्या काळामध्ये कधीही एवढी मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांना मदत दिली गेली नसेल एवढी आत्ताच्या सरकारच्या काळात त्या ठिकाणी गेले आपण पहिलं असेल की एन डी आर एफच्या दराने शासनाने मदत देण्याचा निर्णय केला त्याची अंमलबजावणी केली दोन हेक्टरचं जी काही मर्यादा होती ती थी, तीन हेक्टरपर्यंत केली पन्नास हजार रुपयापर्यंतचं जे शेतकरी बांधव रेग्युलर कर्ज फेड करणारे होते त्यांना अनुदान देण्याची अंमलबजावणी केली एका सेकंद क्लिकवर लाखो शेतकऱ्यांना अडीच हजार कोटी रुपये त्या ठिकाणी वर्ग केले आत्ताच्या बजेटमध्ये आपण बघितलं असेल की पी एम किसानच्या धर्तीवर अजूनही आकाशामध्ये ग्राहक सुरू आहे आजही सुद्धा जे आहे ते पाऊस येण्याची शक्यता वाटते आपण देवाला शेवटी हे सर्व काही माणसाच्या हातामध्ये नाही विरोधकांच्या हातात असेल तर त्यांना म्हणावं हे थांबवा मग टीका टिप्पणी करून प्रश्न सुटणार नाही शेवटी जेव्हा कोण वाली नसतो तर आपण देवाला अगदी गंभीर म्हणावा लागेल हातामध्ये जो कांदा आहे तो अक्षरशः सडलेला कांदा आपल्याला पाहायला मिळतोय आजही जे आहे ते मेघगर्जन होता पाहायला मिळते त्यामुळे आजही पाऊस येण्याची शक्यता आहे सरकार लवकरात लवकर जे आहे ते मदत करेल असं आश्वासन पालकमंत्र्यांनी आपल्याला पाहायला बरोबर धन्यवाद राजू ही सगळी माहिती आणि प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवलीच त्या एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट